बोरगाववाडी तालुका निपाणीतील नाईकबा पीकेपीएससी सोसायटीने पहिल्याच वर्षामध्ये 1,32,17,000 रुपये ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याची माहिती सोसायटीचे चेअरमन संजय सौदलगे यांनी दिली. ते सोसायटीच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त बोलत होते. अध्यक्षस्थानी हाल शुगरचे संचालक रामगोंडा पाटील होते. पुढे बोलताना सौदलगा म्हणाले, संस्थेचे 130 सभासद आहेत. शेअर भांडवल 5,41,500 रुपये, कर्ज वितरण 67,76,200 रुपये, गुंतवणूक 30,50,000 रुपये, एकूण शिल्लक 38,75,800 रुपये आहे. त्यामुळे संस्थेचे पहिल्या वर्षीचे समाधानकारक प्रगती केली असल्याचेही सांगितले. यावेळी सकाळी प्रथमतः सौ व श्री अनिल खोत यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा संपन्न झाली. यावेळी अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी हल शुगरचे संचालक रामगोंडा पाटील, जानवाड पीकेपीएससी अध्यक्ष उदय पाटील, जानवाड ग्रामपंचायत अध्यक्ष अन्नगोंडा पाटील, अप्पासाहेब मगदूम, भारत एक्संबा रावसाहेब टाकणारे, नरसू लक्ष्मण खोत, सखाराम नागराळे, चिमासो दन्नडगे, अण्णासो नागराळे, दादासो सुतार, व्हाईस चेअरमॅन सुरेश खोनोरे, सर्व संचालक, सभासद, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार सेक्रेटरी तानाजी खोत यांनी मानले.